ya pannadilama pannadila pastor pannadila nerle pannadilama pannadilama islama मित्रांनो नमस्कार. हे आहेत नेरले, म्हणजे आपल्याकडे जो रानमेवा असतो करवंदासारखा, तसाच हा प्रकार आहे. आणि हे फक्त कोल्हापूरमध्येच मिळतं, याचं वैशिष्ट्य आहे कोल्हापूरमध्येच मिळतं. आणि हे वेलाचा प्रकार आहे. आणि हे जे आजोबा आहेत, यांचे वडीलसुद्धा हे नेरले विकत होते. आणि आज त्यांचं वय बघता 65 वय आहे आणि 20 वर्षांपासून ते नेरल्याची विक्री करत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या नेरल्याचे काय फायदे आहेत. आजोबा नमस्कार, आपलं नाव सांगा. नवलू आळोबा कात्रट. आणि राहणार कुठले आपण? राहणार बंद्रेनगर. आता नेरले नेमके काय प्रकार आहे? नेरले हे पित्ताला चांगले असतात, रक्तवाढीला पित्ताला श्रेयाला चांगले मस्त रोंडोंगरचा मेवा खायला बरा हे चांगला असतोय. हे श्रेयाला चांगला वापर करता होत आहे. श्रेयाला स्वच्छ राहतं, ह्याला खत नाही, लागवड नाही, फवारणी नाही, काही नाही, आपल्या मनानं माल येतोय. संपूर्णपणे नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये काही फवारणी नाही आणि खत लागवड काही फवारणी बिवारणी काही नाही. नुसतं सगळं आपल्या मनानं आपोआप रानात रानचा मेवा येतोय. आता पिकलागी जाऊन आणतो आम्ही. गंगणबावड्याला मिळतंय, इसळगडाला मिळतंय, मास्तुरीला मिळतंय, जर्गी बाऊला मिळतंय. म्हणजे कुठे जंगलात असतं, नदीकाठी असतं की कुठे? जंगलात. जंगलात जंगलामध्येच असतं. समजा हे शेतामध्ये येत नाही, शेतामध्ये नाही, हे लावून येत नाही. काय रेट आहे याचा? हे मग 50 रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे, 500 रुपये 100 रुपयाला आहे. आणि कुठले लोक घेतात याला शक्यतो जास्त करून? शहरातले लोक खातात, सगळी लोक शहरातले खातात. बिन खातात काय, त्याला तर राहत नाहीत. पोरं बाळा घेतात, मोठी माणसं घेतात, पित्त्याला चांगला माणूस घेतात. म्हणजे याला फरक पडला ते कायम घेतेस वर्षाला. मग वर्षाने 2 दिवस त्या 4 दिवस 8 आठवडा एवढा सीझन घासतो तो. धन्यवाद बाबा. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की मी सध्या कोल्हापूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये हे आजोबा जे आहेत ते नेरले हा जो प्रकार आहे तो विक्री करत होते. आणि त्याचं नेमकी काय वैशिष्ट्य आहे ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर आपल्याकडचा जो रानमेवा आहे करवंद वगैरे, तर ते जसे आपण बघतो तर त्याचंसुद्धा एकच हंगाम आहे, फक्त 15 दिवस मिळतं या दिवसामध्येच. आणि कोल्हापूर भागातच मिळते. आपल्याकडे किवी किंवा इतर जे परदेशी फळं आहेत ते फार आपण आवडीने खातो, परंतु अशा पद्धतीचे जे रानमेवा आहे तोसुद्धा आपण खरेदी केला पाहिजे. आपण सध्या बसस्टँडच्या परिसरात आहोत कोल्हापूरमधल्या, आणि त्या ठिकाणी हे जे आजोबा आहेत हे रस्त्यावर बसून याची विक्री करतात. तुम्ही जर या ठिकाणी असाल, तुम्ही कोल्हापूर शहरातले जर असाल, तुम्ही या ठिकाणी येऊन तो रानमेवा अवश्य घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. या 15 शंभरला पावशेर, 100 पावशेर, घ्या नेरले, घ्या नेरले, पित्ताला वाटतं, रक्ताला वाटतं, घ्या नेरले, गोड नेरले.